केळवद स्टेट बँक दरोड्यातील पाचही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात. पाचही आरोपींना 18 नोव्हेंबरपर्यंत सुनावली पोलीस कोठडी. बुलडाणा जिल्ह्यातील केळवद येथील भारतीय स्टेट बँकेवर दरोडा घालून दरोडेखोरांनी जवळपास 20 लाखांची रोकड लंपास केल्याची घटना 30 ऑक्टोबरच्या सकाळी उघडकीस आली होती. दरोडेखोरांनी बँकेच्या मागील खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. त्याआधी वीज पुरवठा खंडित करून CCTV कॅमेऱ्यांचे देखील कनेक्शन बंद केले होते. नंतर गॅस कटरने लॉकर तोडून रोख रक्कम घेऊन फरार झाले. बँकेच्या मागे गॅस सिलेंडर, हँड ग्लोव्ज, बॅटरी आणि 24 ऑक्टोबरच्या तारखेचे एक तेलुगू वृत्तपत्र सापडले होते. यामुळे दरोडेखोर परप्रांतीय असण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी घटनास्थळी भेट देऊन दरोडेखोरांना शोधण्यासाठी 4 पथके तयार केले. बुलडाणा LCB व सायबर सेल वेगवेगळ्या अँगलने तपास करत असताना त्यांच्या हाती काही सुगावे लागले. त्या आधारे या दरोड्यातील 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. 5ही आरोपी चिखली तालुक्यातील असून 3 दरोडेखोर नायगाव येथील तर 2 लोणी लव्हाळा येथील आहेत. या सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 18 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.